सुनबाई तुमच्याच घरात याला परवानगी घेतली मागताय या की? नमस्कार नमस्कार नमस्कार. अहो पण सरपंच बाई कशा पाई म्हणताय? फक्त ताई म्हणलं तरी बी चालेल. सरपंच निस्त पदाच नाव आहे. मी तुमच्यातलीच एक आहे ना. बर बोला, तुमच्या काय समस्या आहेत, काय काम होत? ते आपल्या घाटवाडीत एसटी थांबत नाही, बाहेरच्या बाहेर समृद्धी नगर मधून जाते, त्यामुळे घाटवाडीतल्या शाळेतील मुलांना, गरोदर बायकांना, आजारी वयस्कर माणसांना तालुक्याला घेऊन जाताना त्रास होतो. ह्या अगोदर पण आम्ही अर्ज दिलेत, पण आज होईल उद्या होईल ह्या आशेवर होतो. इतकी वर्ष खूप त्रास काढला, पण आता तुम्ही सरपंच झालेत, आमच्या खूप आशा वाढलेली. डोंट वरी, समध्या अपेक्षा पुऱ्या होतील. अर्ज केलाय ना? हो. द्या. आता याची अंमलबजावणी कशी करायची ते मी बघते. साहेब, हे काम काही साधं नाही आहे. म्हणजे यासाठी ओळखी वापरून तुम्हाला कमीत कमी 10 सरकारी लोकांना भेटावं लागेल. एक काम करा, तुम्ही बापूसाहेबांना द्या ना. त्यांच्याशिवाय हे करणं शक्यच नाही आहे. हो की नाही बापूसाहेब? गावच्या विकास कामासाठी आमचं कायमच मार्गदर्शन असतं आमच्यातून. महिना हो शिकतात ते आमच्याकडून हळूहळू. तुम्ही राहू द्या बापूसाहेब. म्हणजे आता एवढ्या छोट्या कामासाठी तुम्हाला कशा पाहिजे त्रास? मी बघते. मस्ती आली हिला फार. तर गावकऱ्यांनो, 24 तासात जाणाऱ्या सर्व एसट्या घाटवाडीतल्या एसटी स्टँड वर थांबतील. ताई, 24 तासात जर हे काम झालं तर लय बरं होईल. अहो होईल काय, झालंच म्हणून समजा. यो वाद आहे सरपंच पिंकी युवराज धोंडे पाटलींचा. या आता तुम्ही. नमस्कार. सुश्रियाला देवी, कशाला नको त्या गोष्टी काचकूड करताय? संपवून टाका ना समजा. सरपंच बाई, कोणाच्या जीवर आश्वासन देऊन टाकलं जनतेला? 24 तासात सेवा सुरू करणार, कोणाचा पाठिंबा आहे तुम्हाला? पाठिंबा तुमचा. बापूसाहेब, अहो तुमच्या पाठिंब्यामुळे सर आतापर्यंत समद काही शक्य झालंय. तुमचा पाठिंबा होता म्हणून तर आमचं लगीन झालंय ना. हो पण ताईसाहेब, विषय लग्नाचा नाहीये. हे 24 तासात कसं करणार ते सांगा ना. हो हेच तर विचारायला आले बापूसाहेबांना.
बापू साहेब ते घाटवाडीत बस थांबवण्यासाठी कोणाला भेटायला लागलो का? आता का मगाशी मारे तोंड वर करून बोलत होतीस ना? तुमची काही गरज नाही, तुम्हाला त्रास कशाला? आता आता बघ ना तुझ तू सासूबाई त्रास नको असं म्हणलं, मार्गदर्शन नको असं थोडीच म्हणले. पण ठीक आहे बापू साहेब, यू डोंट वरी, तुमचं नाव मी खाली पडू नाही देणार. आता हे समजा हँडल कसं करायचं ते मी बघते. ब्लेसिंग द्या. भीक तोल जाऊ बाई, पैस तुम्हीच जिंकलात. लिपस्टिकचा डाग माझाच आहे. येते बापूसाहेब, हे प्यादं महागात पडणार आहे.